नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सायमल्टेनियसली फॉलो करा आज दोन महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत एक कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवर आहे आणि दुसरं जे आहे ते पेरियार संबंधीचं आहे दक्षिण भारतातल्या ज्या काही सोशिओ रिलिजियस मुवमेंट आपण बघतो त्याच्यामध्ये सामाजिक हिच्यामध्ये अस्पृश्यता निवारण आणि त्या हिच्यामध्ये पेरियार यांचं जे काही योगदान आहे ते खूप महत्त्वाचं आहे त्यांची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे ते आर्टिकल आज प्रत्येकाने वाचा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवर यू पी एस सीमेन्समध्ये यावर्षीच प्रश्न विचारला गेलेला आहे कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी संविधानिक नैतिकता तर जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या दरम्यान सगळं जे काही नाट्य घडलं त्याच्यानंतर थ्री सेवन्टी त्याच्यानंतर आता कॉन्स्टिट्युशनल आपला सॉरी सिटिझनशिप ॲक्ट जो काही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना केंद्रीभूत ठेवून ते आर्टिकल आहेत तर ते प्रत्येकाने नीट वाचा दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपलं जे इयरबुक आहे ते इयरबुक मोस्ट प्रॉब्ली जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये पुण्यात अवेलेबल होऊन जाईल ते तुम्हाला ऑनलाईन पण आहे आणि पोस्टल सर्व्हिस पण त्याची आहे म्हणजे स्कॉलर अकॅडमी जी आहे पुण्यात सॉरी स्कॉलर बुक डेपो जो आहे पुण्यातला सीमधला तर स्कॉलर बुक डेपो त्याला पोस्टल सर्व्हिस देणार आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात तुम्हाला पाहिजे असलं तर ते तिथून तुम्हाला मिळेल तर त्याचे डिटेल्स आपण रिलीज करूयात सो डोंट वरी अबाउट दॅट ऑफिसर प्रशिक्षण अकादमी गयाची आपण काल ही न्यूज बघितली होती आता आजची जी न्यूज आहे ती संरक्षणासंबंधीची तटरक्षक दलासंबंधीची न्यूज आहे गस्ती नौका ज्या आहे त्या गस्ती नौकांची प्रतीक्षा आहे तटरक्षक दलाला म्हणजे गस्ती नौका जितक्या पाहिजेत तितक्या आपल्याकडं नाही आहे गस्ती नौका कमी असल्यामुळे वेटिंगवर आहेत राज्य तिच्यामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीनही राज्यांना गस्ती नौका हव्या आहेत पण ते त्यांना मिळत नाही आहेत तटरक्षक दलाचा जो पश्चिम समुद्री क्षेत्र आहे म्हणजे गुजरात ते केरळ हा जो पट्टा तुम्ही बघितला वेस्टर्न घाट तर या सगळ्या हिच्यामध्ये एकूण एक्याण्णव एक युद्ध नौ तटरक्षक दलाकडे नौका आहेत गस्ती नौका आणि हा आकडा दोन हजार वीसपर्यंत शंभरच्या वर नेण्याचं लक्ष आहे म्हणजे जवळपास किमान प्लस नाईन याच्यात होण्याची अपेक्षा आहे तर गस्ती नौका आपल्यासाठी का गरजेच्या आहेत समुद्री मार्गाने जर कुठला हल्ला झाला किंवा कुठली चुकीची गोष्ट गळत असेल तर नक्कीच त्याला आळा घालण्यासाठी गस्ती नौका आपल्याकडे हव्यात सर्वत्र बुलेटप्रूफ जॅकेट नावाचं बुलेटप्रूफ जॅकेट आलेलं आहे बघा म्हणजे हे बुलेटप्रूफ जॅकेट मेजर अनुप मिश्रा यांनी बनवलेलं आहे तर याच्यामध्ये याची एक स्टोरी आहे की सर्वत्र हे बुलेटप्रूफ जॅकेट कसं बनलं तर दोन हजार चौदामध्ये हे मेजर अनूप मिश्रा काश्मीर खोऱ्यामध्ये स्वतःचं कर्तव्य बजावत होते त्यावेळेस त्यांना एक बुलेट लागली आणि ती बुलेट जवळपास हो ते बुलेटप्रूफ जॅकेट जे होतं ते त्यांनी छेदलं होतं परंतु म्हणजे ते बचावले तिच्यामधून बुलेटप्रूफ जॅकेटमुळे पण त्याची जी क्वालिटी होती ती वर इतकी काही चांगली नव्हती आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीने मग ठरवलं की आता आपण कुठल्याही प्रकारच्या बुलेटनी किंवा कुठल्याही प्रकारचं जे काही हल्ला होईल तर त्याच्यापासून वाचणारं बुलेटप्रूफ जॅकेट बनवलं पाहिजे आणि त्यांनी ते बनवलं आहे आणि त्याला सर्वत्र असं नाव दिलेलं आहे मग आता याच्याकरता त्यांचा सत्कार करता केला गेला लष्कराचे जे प्रमुख आहेत आपले जनरल बिपिन रावत यांच्या हत्ते सत्कार झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे आता सिंपली तुम्हाला सी सिंपल असं विचारू शकते की सर्वत्र काय आहे सर्वत्र बाबा एखादं प्रूफ जॅकेट आहे मिसाईल आहे क्षेपणास्त्र काय आहे तर ते विचारलं जाऊ शकतं सिंपली असे प्रश्न सी विचारते प्रिलिम्समध्ये तेच जर तुम्ही एम पी एस सीचा विचार केला तर एम पी एस सीमध्ये मध्ये तुम्हाला सरळ विचारलं जाऊ शकतं की मेजअप कोणी बनवलं वगैरे बुलेटप्रूफ जॅकेट आहे तर मेजप अनुप मिश्रा म्हणजे प्रश्नांचं जे स्वरूप आहे ते थोडं समजून घेतलं तर तुम्हाला जास्तीचा फायदा होईल मानसिक स्वास्थ्य अहवाल दोन हजार सतराचा रिलीज झालेला आहे हा मानसिक स्वास्थ्य अहवाल जो आहे तो इंडिया स्टेट लेवल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह यांच्याद्वारे हा अहवाल तयार केला गेला याला प्रकाशित केलं गेलं लॅनसेट सायकॅट्रीमध्ये हा तर मानसिक स्वास्थ्य अहवाल असं सा सांगतो की सर्वात जास्त स्ट्रेस किंवा मानसिक अस्वास्थ्य हे दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये आपल्याला आढळतं आणि त्याचा सिक्वेन्स पण आहे बा हे सगळे क्रमानुसार तमिळनाडू केरळ गोवा आणि तेलंगणा तर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला ताणतणाव आणि मानसिक अस्वास्थ्य दिसून येतं आजच्या डेटमध्ये हे कॉमन झालेलं आहे तर एक चांगलं कम्युनिकेशन ही काळाची गरज आहे मला मिनिंगफुल कम्युनिकेशन तुम्ही जिथं कुठं राहता तिथं सो राजकीय प्रादेशिकमध्ये एक महत्त्वाची न्यूज आहे की जी फ्रंट पेजवर आहे आज प्रत्येक न्यूजपेपरच्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राजद या तिघांना बहुमत मिळालेलं यांची आघाडी होती आणि बी जे पीचं जे लक्ष होतं सिक्स्टी फाईवपर्यंत जायचं एकूण जागा ज्या आहेत झारखंडमध्ये त्या एक एक्क्याऐंशी जागा आहेत बी जे पीचं लक्ष होतं सिक्स्टी फाईव्ह बी जे पीला जागा मिळाल्या आहेत पंचवीस आणि दोन हजार चौदामध्ये त्यांच्या जागा सदोतीस होत्या हेही राज्य बी जे पीच्या हातातून गेलेलं आहे आता झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राज्यात सत्तेचाळीस जागा मिळालेल्या इतर जे आहेत ते नऊ आहेत झारखंडमध्ये अॅक्च्युली इशू असा होता म्हणजे बी जे पीची पिछे हाट होण्यामागचा जो इशू आहे तर तिच्यामध्ये मुख्यमंत्री रघुवर दास जी आहे त्यांची जी काही प्रतिमा होती गेल्या काही वर्षातली ती आदिवासी विरोधी अशी प्रतिमा तयार झाली होती आणि झारखंडमध्ये न जवळपास सत्तावीस टक्के मतदार जे आहेत तर ते आदिवासी आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा सरळ सरळ फटका बी जे पीला बसलेला दिसतोय आपल्याला दुसरा महत्त्वाचा इश्यू झुंडबडीचा आहे झारखंडच्या बाबतीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दोन हजार अठरा एकोणीस झु जु... सर्वाधिक झुंडबडी जे आहेत ते झारखंडमध्ये गेलेले आहेत वीस झुंडबडी आणि तिच्यातले जवळपास अकरा हे मुस्लिम आहेत या दोन्ही गोष्टींचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट ह्या निवडणुकीवर झालेला दिसतो नियोजित मुख्यमंत्री जे आहेत ते हेमंत सोरेन आहेत शिबू सोरेन यांचे पुत्र आणि जर तुम्ही सगळं हे बघितलं डिस्ट्रीब्युशन तरी पण एक गोष्ट आहे बघा इथं मतांची जी टक्केवारी आहे ती बी जे पीची सर्वात जास्त आहे तेहतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के पंचवीस जागांवर निवडून आलेले आहेत त्यांचे कॅन्डिडेट आणि सर्वात जास्त जागा झाडखंड मुक्ती मोर्चानी जिंकल्या आहेत तीस जागा त्यांची मताची टक्केवारी फक्त अठरा टक्के आहे म्हणजे जवळपास अठरा जोणी छत्तीस फिफ्टी पर्सेंटच आहे पण शेवटी ठीक आहे रिझल्ट रिझल्ट आहे काँग्रेस सोळा जागांवर आहे तेरा पॉईंट पंच्याऐंशी टक्के जागा राजद एक जागा यांना दोन पॉईंट शहात्तर ए जे एस यू दोन जागा जे व्ही एम पी तीन जागा आहे ना एवढं तुम्हाला कोणी विचारत नाही फक्त ही एक गंमत आहे तेवढं एक लक्षात ठेवा की मतांची टक्केवारी पण मॅटर करते फक्त जे काय की रिझल्ट रिझल्ट आहे पण मताची टक्केवारी जर तुम्ही बघितली तर बघा थर्टी थ्री पॉईंट फोर्टी वन पर्सेंट म्हणजे काँग्रेस आणि झारखंड हे दोघं मिळूनसुद्धा त्यांची मताची टक्केवारी तेवढी नाही जेवढी बी जे, जे पीची आहे ओके तर ते पण बघायचं आपण आता हे पण आता सर्वदूर आहे की दोन हजार सतरामध्ये सगळं तुम्हाला जे दिसतं आहे ना केशरी रंग भगवा हे सगळं बी जे पी लेड राज्य होती आता बघा तुम्ही परिस्थिती काय आहे दोन हजार एकोणीसमधली जवळपास पाच महत्त्वाच्या राज्यांमधून बी जे पीला आता ना महाराष्ट्र वगैरे सगळं पिछाड झालेली आहे बी जे पीची तर राजकारण या गोष्टी होत असतात फक्त जस्ट आपण याला विश्लेषणाच्या दृष्टीतून बघायचं है ना तर नियुक्तीमध्ये हर्षवर्धन शृंगला शृंगला हे नवे परराष्ट्र सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता परराष्ट्र सचिव म्हणून त्यांचा कालावधी दोन वर्षाचा असेल भारतीय परराष्ट्र सेवेच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या तुकडीचे त्या अधिकारी आहेत सध्या त्या अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करत आहेत आणि ते विजय गोखले यांची जागा ते घेतील तर हर्षवर्धन शृंगला परराष्ट्र सचिव जा वर्ष दोन कालावधी दोन वर्ष आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की हर्षवर्धन शृंगला यांचंच का निवड परराष्ट्र सचिव म्हणून आपण केली तर दोन मेजर इश्यू याच्यामध्ये एक तर अमेरिके ते अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम करतायत आणि भारतासमोर आजच्या डेटमध्ये दोन महत्त्वाचे जे काही आव्हानं आहे परराष्ट्र धोरणाचे तर तिच्यामध्ये एक वर्चस्ववादी ट्रम्प प्रशासन आहे आणि ऑलरेडी हे त्यांच्याबरोबर डील करतात अमेरिकेत तिच्यामुळे ही सुटेबल व्यक्ती आणि दुसरं म्हणजे लष्करी व आर्थिक प्रभाव वाढवण्याचा चीनचा जो प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यू एस आणि चायना यांचं दोघांचं ट्रेड वॉर चालू आहे है ना व्यापार युद्ध चालू असल्यामुळे आणि ऑलरेडी ही व्यक्ती जी आहे ती अमेरिकेत प्रॉपर काम करते तिच्यामुळे असं होऊ शकतं आहे त्या काळात की अमेरिकेला धरून त्या डिप्लोमेसीने चीनला शह हो देण्याचा हा प्रयत्न असू शकतो पण हा ना हे काही खूप मोठं हे नाही पण ती ह्या अशा मोक्याच्या जागा आहेत की जिथं फार महत्त्वाची व्यक्ती असणं गरजेचं आहे अहमद गेड सलाह तर हे उत्तर आफ्रिकेमधले अल्जेरिया देशाचे शक्तिशाली प्रमुख होते जनरल अहमद गेड सलाह त्यांचं निधन झालेलं आहे आता यांचं जे राष्ट्रीय वाहिनी तिथली तिच्यावरून सांगण्यात आलं फक्त याचं कारण त्यांनी दिलेलं नाही आहे त्याच्यानंतर कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा जी आहे तिच्यामध्ये राखी हेल्डरनी चौसष्ट किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवलेलं आहे आणि याचबरोबर दोन राष्ट्रीय विक्रम पण नोंदवलेले आहेत हे राष्ट्रीय विक्रम स्नॅच आणि एकूण वजन उचलण्याचे विक्रम आहेत एकूण वजन जवळपास त्यांनी उचललेलं आहे दोनशे अठरा किलो याच्यात पंच्याण्णव किलो स्नॅच आहे एकशे तेवीस किलो क्लीन अँड जर्क आहे तर मग ह्या सगळ्या याच्यामध्ये कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा जी तिच्यातलं हे तिसरं पदक आहे आपलं एक सुवर्ण एक रौप्य आणि हे तिसरं कांस्य तर पहिले दोन पदक कुणी जिंकलेले आहेत ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण दररोज एक एक पदक मिळालेलं आहे बघा आपण रोज एक एक न्यूज घेतली होती तर ते कुणाकोणाला मिळालेलं आहे सुवर्ण आणि रौप्य ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्यानंतर सौदी अरेबिया आपण ही पण न्यूज बघितली होती बघा पत्रकार खगोशी याच्यावर एक डॉक्युमेंटरी पण बनली होती आणि तिच्यामध्ये जे सौदीचे राजपुत्र होते त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं होतं की हे सगळं माझ्या देखरेखीखाली झालं आहे म्हणून तर सौदी अरेबियामधल्या आता ह्या पत्रकार खगोशींच्या खून प्रकरणी पाच जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि तीन कॅन्डिडेट जे आहेत ते चोवीस वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा त्यांना दिली दे गेलेली आहे पाच जणांना मृत्यूदंड तर आता दोन उच्चपदस्थ व्यक्ती पण होते की ज्यांची चौकशी करण्यात आली होती परंतु त्यांच्यावर कसले आरोप ठेवण्यात आलेले नव्हते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आरोग्यवर्धिनी केंद्र महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये खूप चांगली न्यूज आहे ही हेल्थच्या सेक्टरमधली की दहा हजार आरोग्य केंद्रांचं आपण बळकटीकरण करणार आहे आणि तिच्यामध्ये एकूण तेरा प्रकारच्या आरोग्यसेवा देण्यात येतील आता हे आरोग्यवर्धिनी केंद्र असं त्याला म्हटलं जाईल ग्रामीण आणि दुर्गम भाग जो आहे तिच्यात गरोदरपणातली काळजी असू देत म्हणजे ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा न्यू बॉर्न बेबी असतील त्यांचे इशू असतील संसर्गजन्य आजार असतील तर या सगळ्यांसाठी दहा हजार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राचं बळकटीकरण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे नवजात बालकं म्हणजे न्यूबॉर्न बेबी त्याच्यानंतर गर्भवती मातांवरचे उपचार टेलिमेडिसिन टेलिमेडिसिन म्हणजे तुम्ही इंटरनेटचा वापर करून डॉक्टर समजा शहरात आहे तर ते कनेक्ट करून तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे करून त्यांची ट्रीटमेंट करू शकता रुग्णांची मासिक आरोग्याची सुद्धा मानसिक आरोग्याची सुद्धा त्याची काळजी घेण्यात येणार आहे मानसिक आरोग्याबद्दल आपण आत्ताच अहवाल बघितला की साऊथ इंडियामधले सगळे दक्षिण भारतातले जे काही राज्य आहेत त्या राज्यांची परिस्थिती बऱ्यापैकी वाईट आहे त्या बाबतीमध्ये तर महाराष्ट्राच्या बाबतीत ह्या दा पद्धतीने दहा हजार आरोग्य केंद्र बळकट केली जातील आता केंद्र शासनाचा जो आयुष्मान भारत कार्यक्रम आहे त्याच्याच अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्राचा विकास होतोय तो हेही एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर मी तुम्हाला जे सांगितलं कॉन्स्टिट्युशनल मॉरलिटी तर ते हे आर्टिकल आहे हे आर्टिकल याची पी डी एफ पण टाकलेली आहे तुम्ही नक्की हे आर्टिकल वाचा की महाराष्ट्र ड्रामा इन महाराष्ट्र त्याच्यानंतर सी ए ए त्यानंतर आर्टिकल थ्री सेवन्टी आणि शेवटी खूप चांगला एक कोट दिलेलं आहे बा त्यांनी विन्स्टन चर्चिलचं दॅट इज द प्राईज ऑफ ग्रेटनेस इज रिस्पॉन्सिबिलिटी तर हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर पेरियार द हिरो ऑफ वायकोम तर वायकोम सत्याग्रह आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत है ना इतिहासामध्ये तुम्ही वाचता तर इतिहासामधून पण ती गोष्ट क्लिअर करून घ्यायची त्यांची डेथ अॅनिव्हर्सरी असल्यामुळे हे आर्टिकल आलेलं आहे पेरियारचं ओके तर वायकोमचं महादेव टेम्पल होतं ते तुम्ही जे बघितलं आता हे बांबू चिकन हॅज लॉस्ट ऑथेंटिसिटी आता बांबू चिकन तुम्ही यूट्यूबवर बघू शकता हा जो बांबू बांबूमध्ये कसं असतं की मध्ये पोकळी असते त्याचे जे जॉईंट सोडले तर तिच्यामध्ये चिकन भरून दिवस ते चिकन म्हणजे शिजवलं जातं आगीत टाकले ते बांबू ते होऊन जातं आणि बांबू चिकन मोठ्या प्रमाणावर ट्रायबल याची ती आयडेंटिटी आहे परंतु काय झालेलं आहे दिवसेंदिवस लोक तिच्यामध्ये वेगवेगळे स्पायसेस टाकून त्याची टेस्ट वाढवण्याचा वगैरे प्रकार करतात आणि ते क्वीन क्वीन होतं क्वीन क्वीन ते क्वीनमध्ये तुम्ही बघितलं हा ना क्वीन फिरत असताना हॉटेलमध्ये बसते का आणि ते तिथली डिश असते ती इडलीमधली आणि ते म्हणते की बाबा मला याच्यावर काहीतरी मीठ द्या तिखट द्या हा ना किरपत्ती ती इथली डिश आहे ती तशीच आहे तिच्यात तुम्ही अजून चार गोष्टी टाकल्या की बस संपलं मॅगी मसाला टाकल्यानंतर तर ते त्यांचं तेच म्हणणं आहे की ती ऑथेंटिसिटी टिकत नाही आहे कुणीही बनवायला लागलं बांबू चिकन है ना तर कठीण आहे काही लोक शिजवूनच भरतात तिच्यात बार हेडेड गूज है ना तर आता ज्या काही इनडेंजर स्पेसिस आहेत तिच्यामध्ये बार हेडेड गूज तुम्हाला वाचायला मिळेल तर मी आपल्या टेलिग्रामवर तुम्हाला एनवायरमेंट मिनिस्ट्रीची पण एक बुकलेट अपलोड करून देईल तर हे बार हेडेड गुज असं दिसतं बघा आणि हे पहिल्यांदाच आप दिसलं आपल्या इथं जी करिंगलीची वेटलँड आहे तिथं आणि त्याच्यामुळे हे न्यूजमध्ये आलेलं आहे राष्ट्रीय पुरस्कारांची न्यूज आपण बघितली होती त्या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा आपल्याला दिसतो आहे नाळ चित्रपटातला श्रीनिवास पोकळे त्याला बालकलाकारासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि ही लिस्ट आपण ऑलरेडी बघितलेली फक्त जस्ट आता त्याचं हे झालं वितरण झालं नववा आरोग्य चित्रपट महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आला तर पुणे शेतकरी कर्जमाफी करून त्याची तुर्त पूर्तता न केलेल्या राज्यांची संख्या किती आहे तर आठ राज्य तशी कतार येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या जेरेमी लाल रिरुंगाचा वजनी गट कुठला सदुसष्ट किलो भारत चीन दरम्यान सीमावादावर आजपर्यंत किती फेऱ्या झाल्यात एकवीस महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल बिनचूक विधान निवडा शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्यात येणार आहे बरोबर आधार कार्ड बँक खात्याला जोडून स्वतःची ओळख पटवली की कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल बरोबर तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत क्वीक कर्ज घेणाऱ्या कुठल्याही अटी शर्ती विना माफ होणार आहे हे बरोबर आहे तीनही स्टेटमेंट योग्य आहे त्याचे ऑस्ट्रेलियातील वनव्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या आकारा इतका प्रदेश प्रभावित झाला आहे बेल्जियम कॅनडा वेटिकन सिटी स्वीडन प्लॅस्टिक जर जाडीला पाच मिलीमीटरपेक्षा कमी असेल तर त्याला स्थूल प्लॅस्टिक म्हणतात प्लॅस्टिक जर जाडीला पाच मिलीमीटरपेक्षा जास्त असेल तर त्याला सूक्ष्म प्लॅस्टिक म्हणतात अबिंचूक ब इन्सुक, अब बिंचूक अब चूक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या अहवालाप्रमाणे कोणत्या राज्यातील बंदरावर प्लॅस्टिक प्रदूषण अधिक आहे कर्नाटक गोवा महाराष्ट्र गुजरात रोहित शर्माने दोन हजार एकोणीसमध्ये सनत जयसूर्याचा किती वर्षापूर्वीचा एका कॅलेंडर वर्षात तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला वीस बावीस पंचवीस तीस भारतीय रेल्वे कधीपासून नवीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणार आहे एप्रिल दोन हजार वीस जानेवारी दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार चोवीस याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाइटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो